प्रेज द लॉर्ड, हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आहे संडे आणि संडे स्पेशल थोडासा व्लॉग आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता मी आलेलो आहोत हेवनमध्ये. हे कॅफे आहे जिथे पिझ्झा बर्गर असे स्नॅक्स भेटतात. तर अशासाठी इथे आम्ही आलेलो कारण गेले 4 आठवडे आम्ही त्याला सांगत होतो की आपण नेक्स्ट संडे जाऊया. माझं आमचं बाहेर जायचं काही प्लॅनिंग नव्हतं आणि आशूची इच्छा पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्यासाठी आलेलो आहोत एका नवीन हॉटेलमध्ये. तर हे एक नवीन डायनिंग आहे आणि छान आहे फॅमिलीसाठी. स्पेस छान आहे, आतलं तुम्ही इंटेरियर बघू शकताय. इकडचा ॲम्बियन्स, बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या. अगदी नवीन हॉटेल आहे, फक्त 15 दिवस झालं ओपनिंग होऊन. सुरुवात तरी छान वाटते. जेवण कसं होतं, त्याचं रेट किती होता, किंवा जे काही ओपिनियन आहे आमचं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेट. कनेक्ट रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आशूचं आणि शशींचं काय सुरू होतं ते बघा. तर मुलं काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करत असतात, त्यावेळेस त्यांना थोडंफार कोऑपरेट केलं पाहिजे. आणि शशींचं असं असतं की मूडमध्ये असले तर ते आशूला खूप छान म्हणजे कोऑपरेट करतात. तर अशू काहीतरी वेगळा व्हिडिओ वगैरे बनवत होता तर छान वाटलं फॅमिलीसोबत टाईम असं. तर जेवणाची वाट बघता बघता जेवण आलेलं आहे. तर आम्ही जास्त ऑर्डर काहीच केलं नव्हतं, नान ऑर्डर केलेले 3 आणि बटर चिकन हाफ हंडी केलेली, कारण त्याच्यापेक्षा कमी तरी भेटतच नाही. कारण अशुने तर बर्गर आणि फ्राईज वगैरे खाल्लेले. तर बघूया, हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे नवीन हॉटेलमधला. सर्विस किंवा बाकीचे जे काही आहे ते छान वाटलं. बॉटल बाजूला काढा, जा त्याची बॉटल जरा बाजूला काढा. बॉटल म्हणजे सिस्टमॅटिक आहे तुमचं, फक्त म्हणजे हे सांगा. टेस्ट कशी आहे? एवढी नाही. आणि हे जे लुक त्यांनी क्रिएट केलेलं आहे ते खूप छान वाटतं, खूप छान डिझाईन आहे. बांबू पॅटर्न असं आहे. तर ओवरऑल फॅमिलीसाठी किंवा गेट टुगेदर असेल बाकी सगळ्यासाठी खूप छान वाटलं. एरिया पण मोठा आहे, विशेष म्हणजे पार्किंग एरिया वगैरे आहे त्यामुळे टेन्शन नाही. तर एकदा नक्की भेट द्या. कोल्हापूरमध्ये उजळेवाडी या ठिकाणी आहे. आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे आणि छान वाटलं मला. परिसर देखील आवडला, शांतता आहे. आणि पहिला प्रयत्न असला किंवा पहिलं वहिलं काही असलं तरी थोडंफार इकडे तिकडे होतं, त्यामुळे बाकी आम्ही काही डिश टेस्ट केल्या नव्हत्या. जे आम्ही घेतलेली त्यामध्ये नान छान होते
बटर चिकन एवढं नाही आवडलं, तो हॉनेस्ट रिव्ह्यू होता. पण बघूया पुढे कधीतरी गेल्यानंतर दुसरी रेसिपी ट्राय करून नक्की सांगेन. पण ओवरऑल खरंच खूप छान आहे फॅमिलीसाठी वगैरे, एकदा नक्की भेट द्या. उजळेवाडी या ठिकाणी आहे हे. आजचा दिवस खरंच खूप छान वाटला, थोडं रिलॅक्स वाटलं. नेहमी धगधग असते, धावपळ असते, पण आज फक्त आमचा वेळ आमचा होता असं वाटलं. विशेष म्हणजे आशू खुश झाला, त्याला जे हवं होतं ते भेटलेलं. तर इथे आशूने अजिबात काही खाल्लं नाही किंवा जेवला नाही तो. तर आता आम्ही जाऊन आलेलो आहोत बाहेरून. तर कोल्हापूरमध्ये आम्ही जिथे राहतो उजळेवाडी एरियामध्ये, राही डायनिंग म्हणून नवीन रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे. खूप छान वाटलं तिथे खरं तर. ॲम्बियन्स छान होता, सर्विस चांगली होती, जेवणाची क्वालिटी पण चांगली, क्वांटिटी चांगली होती. पण ॲक्च्युली म्हणजे जशी टेस्ट असायला पाहिजे होती तशी टेस्ट नाही वाटली. आता नवीन आहे त्यामुळे असेल कदाचित, कारण आपण एक डिश ट्राय करून असं म्हणजे लगेचच एखाद्याबद्दल सांगू शकत नाही. पण जो एक्सपिरियन्स आम्हाला आला, जो अनुभव आम्हाला आला तो मी सांगितला. तर आम्ही बटर चिकन ऑर्डर केलेलं, तर वेगळीच टेस्ट होती काहीतरी. इतक्या ठिकाणी बटर चिकन खाल्लेलं आहे, घरी पण खाल्लेलं आहे, पण ते खूप वेगळं होतं. तर बाकी ओवरऑल तुम्हाला जर फॅमिलीसोबत छान टाईम स्पेंड करायचा असेल आणि कुठेतरी छान अशी शांत ठिकाणी जागा हवी असेल ना, तर छान प्लेस आहे. रेट म्हणजे जर रेट बघायला गेलं तर ज्या डिशेसच्या प्रायसेस आहेत तर त्या थोड्याशा जास्त आहेत कॉस्टली म्हणजे इतर गोष्टींपेक्षा. पण ठीक आहे, आपण अफोर्ड करू शकतो. तर हा एक माझा हॉनेस्ट रिव्ह्यू होता, कारण आपण एखाद्या ठिकाणी जातो तर ब्लॉगिंग करताना कसं असतं ना की बऱ्याच लोकांना नवीन ठिकाणं माहिती नसतात. तर आमचं कसं झालं, आम्ही जाणार होतो दुसऱ्या ठिकाणी, मग असे बोलले आज माझ्याकडून ट्रीट आहे जाऊयात चला, मग ट्रायच करायचं होतं. तर आम्ही तिघेच होतो म्हणून म्हटलं नवीन ठिकाण झालेलं आहे बघूयात. म्हणजे आपल्या लक्षात आलं तर इथून पुढे कोण जाताना आपण सांगू शकतो, किंवा आपल्याला म्हणजे दर माहिती असतील ही डिश इतक्याला भेटते, किंवा ठीक आहे बाबा जाण्याआधी माणूस त्यासाठी प्रिपेअर असतं. तर गेल्यानंतर बघितलं आम्ही, तर आम्ही फक्त हाफ बटर चिकन ऑर्डर केलेलं आणि 3 नान ऑर्डर केलेले. तर आमचं किती झालं शशी बिल? हो 430 का 450 आणि पाणी बॉटल ना 430 रुपये. तर तेवढ्याचे 430 रुपये झाले. आम्ही राईस वगैरे काही ऑर्डर केला नव्हता, कारण जाताना आशूला बरेच दिवस झाले बर्गर वगैरे खायचं होतं हेवनमध्ये, त्यामुळे तिकडे गेलेलो. मग आम्ही जास्त काही खाल्लं नव्हतं शशीने आणि मी. पण तिथे गेल्यानंतर काय माहिती, ते असं म्हणजे आपण इतके पैसे घातलेले असतात आणि एकतर टेस्ट मनासारखी नव्हती आणि त्यामध्ये जाता जात नव्हतं. पण पैसे फुकट जाणार म्हणून कसं तरी दोघांनी खाल्ल्यानंतर काय विचारायला नको सांगा ना. तर आल्यानंतर आशू होमवर्क करतोय, तसेशी जाम दमलेले आहेत कारण त्यांची मॅच सुरू आहे, त्यांचं लक्ष सध्या मॅचकडे आहे. तर असा होता एक्सपिरियन्स. जर तुमच्यापैकी कोणाला जायचं असेल, नवीन काहीतरी अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता नक्की. आणि आता आशूचा होमवर्क राहिलेला आहे कारण एक्झाम जवळ येते. बाकी तर आवरलेलं संडे. ॲक्च्युली खरं तर एक्स्ट्राची जास्तीची कामं अशी काही होत नाहीत, बाहेरची वगैरे होतात. सकाळी आम्ही गेलो नव्हतो कुठे, त्यामुळे आता जाऊन आलेलो आहोत. तर फराळासाठी मी बेसनचे लाडू बनवलेले, म्हणजे ॲक्च्युली रेसिपीसाठी ते दाखवलेले आहेत. तर रेसिपीजमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ब्लेस फूड रेसिपी हे चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्यावर मी डिटेल्समध्ये अगदी व्हिडिओ दाखवत असते. तर जे काही रुटीन असेल ते बघत चला. तर मी कालचं माझं मॉर्निंग रुटीन दाखवलेलं, म्हणजे 5 ते 8 झटकीपट सगळी कामं कशी आवरते, तर ते रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट करा. भेटूया नवीन ब्लॉगसह, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, गुड नाईट.